तुम्ही आमदार व्हा अशी आमची शुभेच्छा. पण त्यापूर्वी आम्हाला कळू देत किंवा तुम्ही आमदार झाल्यानंतर लोकांसोबत जो जनसंपर्क असतो तो तुम्ही कसा ठेवाल, किंवा तुमच्या आमदार निधीचं जे वितरण असेल ते तुम्ही जास्तीत जास्त पारदर्शक करण्याचा कसे प्रयत्न कराल, आणि तुम्ही लोकांना तुमच्या निर्णयामध्ये जे या विधानसभेच्या अंतर्गत जे निर्णय असतील त्या निर्णयामध्ये लोकांना कसं तुम्ही सामील करून द्याल, त्याबद्दल तुमची काय धोरण आहे, तुमचा काय आयडिया आहे? ऑलरेडी ज्यामध्ये तिकीट जाहीर झालं आणि मेळावा झाला त्याला मुळात मी जाहीर केलं की नरेंद्र पवारला तिकीट मिळालं नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं आहे. तर ते आमदार की जर डोक्यात गेली की विकास आणि दिले आश्वासन विसरू शकतो. मी कार्यकर्ता म्हणून विचार केला तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टींकडे प्रामुख्याने जातीने मी लक्ष देऊ शकतो एक. आणि मी प्रामुख्याने मी जाहीर केलं त्याच मेळाव्यामध्ये, कारण पूर्वी जगन्नाथ पाटील रामभाऊ कापसे यांची परंपरा या मतदारसंघामध्ये आणि त्यांची एक पद्धत होती जो निधी जी कामं आहेत त्या कामांचं वाटप संघटनेच्या मार्फत झालं पाहिजे. निधीचं वाटप हे संघटनेच्या मार्फत झालं पाहिजे. आमचा कल्याण शहराचे अध्यक्ष आहेत, कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, प्रमुख ते नियोजन करतील. मला देखील कुठल्या कामाचं जर काय करायचं असेल तर मी जाणार अध्यक्ष अर्जुन म्हात्रे, हीच मला चार कामं मला वाटत की झाली पाहिजे. तुम्ही त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्ही या निधीचा विनियोग केला पाहिजे. निश्चितपणे जर काय संघटनेच्या मार्फत त्याचा विनियोग झाला तर कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार होणार नाही. जी टक्केवारी घेतात अशा प्रकारची लोकांना चर्चा आहे की आमदार कोण असो नगरसेवक कोण असो किंवा टक्केवारी लोकप्रतिनिधी घेतो, हा जो लोकांना माहिती असलेला विषय तो विषय निश्चितपणे मला देखील त्याची बाधा लागणार नाही. मला देखील वाटणार नाही की आपण म्हणून भ्रष्टाचार करावा. नरेंद्र मोदींनी सांगितले ते इम्प्लिमेंट मी निश्चितपणे करू शकतो. मी खाणार नाही आणि मी खाऊन देणार नाही. निश्चितपणे मी माझ्या मतदारसंघामध्ये विकास करत असताना जेणेकरून ज्या सगळ्या निधीचा विनियोग प्रॉपर संघटनेमार्फत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तो करण्याकरता मी ऑलरेडी जाहीर केलेलं संघटनेच्या बैठकीमध्ये, आणि ते निश्चितपणे मी इम्प्लिमेंट पण करणार. त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही हा एक विषय. दुसरा कल्याणमध्ये काही विकासाची काही मी विषय करत आहोत. आता मी तर जाहीरामध्ये त्यात उल्लेख मी केलेला आहे, त्याची माहिती मी आपल्या या क्षेत्रातनं आर्किटेक्ट्स आहेत चांगल्या चांगल्या किंवा काही त्या विषयातले काम करणारे लोक आहेत त्यांच्याकडे मी माहिती घेऊनच त्या विषयातली मी माहिती टाकलेली आहे. म्हणजे मी मेट्रोचा प्रोजेक्ट मी करणार असं सांगितलेलं आहे. आता लोक हसायला, अरे मेट्रो काही शक्य आहे का कल्याणच्या ट्राफिकमधून त्या कल्याणच्या अनियोजित सगळ्या बांधकामामधून? तर ते शक्य आहे आणि त्याचं चांगलं प्रपोजल चांगलं प्रेझेंटेशन मी नितीन गडकरींना त्याचं सादर केलेलं आहे. आणि नितीन गडकरींनी मला सांगितलं की नरेंद्र निश्चितपणे हा प्रोजेक्ट व्हायबल आहे, करू शकतो, आणि त्याला लागणार निधीचा तर विषयच नाही पण टेक्निकल सँक्शन देखील ज्या काही लागतील त्या देखील मी तातडीने तुला मिळवून देईन. आणि तो प्रोजेक्ट मेट्रोचा जो आहे, म्हणजे आपण प्रपोज केलं की खडकपाड्यावरती त्याचं स्टेशन असेल, दुसरं स्टेशन दुर्गाडी किल्ल्यावर असेल, तिसरं स्टेशन जे आपला टाटाचं जे प्रोजेक्ट आहे त्या पुढच्या पुढचं स्टेशन मुंबईमध्ये असेल की जेणेकरून ती मुंबईला मेट्रो कनेक्ट आपल्याला फास्ट करता येईल, अशा दृष्टिकोनाचा एक प्रोजेक्ट मी प्लान केलेला आहे. हे लोकांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामधून केलेलं आहे आणि निश्चितपणे ज्यावेळेला इम्प्लिमेंट करायची वेळ त्या सगळ्यांचं मी मार्गदर्शन असेल. त्यांची एक कमिटी प्रमाणे मी अपॉइंट करणार कल्याणमध्ये की जेणेकरून त्यांचं देखील एक कंट्रोल क्वालिटी कंट्रोल असेल, एक टाईम प्लॅन स्पॅनमध्ये काम करण्याचा दृष्टिकोन असणार, एक कमिटी त्याचा प्रोजेक्टची म्हणजे वेगळ्या प्रोजेक्टची वेगळी कमिटी जेणेकरून मॅक्झिमम लोकांना कल्याण शहरातला मला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करता येईल. मग कोणी आर्किटेक्ट असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी आणखी नामांकित व्यक्ती असेल की ज्यांना या विषयामध्ये रुची असेल अशा लोकांची मी त्या वेगळ्या मोठमोठ्या प्रोजेक्ट म्हणजे मी मोठे प्रोजेक्ट कुठले करणार आहे, सिनियर सिटीजन मोठं भवन, क्रीडा संकुलचा प्रोजेक्ट, नंतर मेट्रोचा प्रोजेक्ट, नंतर चिटवाचा सुशोभीकरणाचा संदर्भात पर्यावरण क्षेत्र तिथे निर्माण करणे, नंतर ही आपली जी नदी आहे आता ती नदी नाही राहिली, ती नाला झालेला आहे, तर तो जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्यावरती काम करणारे काही लोक आता आहे आपल्या कल्याणमध्ये. अशा विविध लोकांची कमिटी नॉट नेसेसरी पक्षाच्या असतील, ते इतर पक्षाचे सुद्धा असतील, म्हणजे सर्व पक्षातले त्यांचं मार्गदर्शन त्यांचं क्वालिटी कंट्रोल या सगळ्या प्रोजेक्टवरती राहील जेणेकरून त्यामध्ये भ्रष्टाचार पण होणार नाही अशा प्रकारचं मी लक्ष देतो. कारण आता भ्रष्टाचार झाला की तो कॉन्ट्रॅक्टर जो कोण काम करणारा व्यक्ती असो तो प्रॉपर क्वालिटी मेंटेन करू शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून असं पारदर्शकता ठेवण्याचा दृष्टिकोन माझा स्वतःचा विचार मी केलेला आहे.